मंदिर है जिसको बनाया था राजा नरसिंहदेव 1243 से वर्ष 55। जय शिवराय पब्लिक, व्लॉग नंबर 2। तुमचं स्वागत आहे नवीन व्लॉग मध्ये। आणि आता आम्ही चाललोय दर्शनासाठी जगन्नाथपुरी मंदिरामध्ये। तुम्ही बघत राहा व्लॉग, सेकंड व्लॉग आहे, फर्स्ट खूप मोठा झाला त्यामुळे त्याचं पार्ट 2 करायचा डिसाईड केलं। चला आम्ही निघतोय, तुम्ही बघत राहा, लेट्स गो टू आउटसाइड। दिस इज द हॉटेल पासेज। आम्ही एकतर 2 दिवस झालं झोपलं नाही त्यामुळे आता दर्शन करून येणार आणि झोपून घेणार आणि संध्याकाळी परत उठून मंदिरा बीचवर जाणार आहे। तर बघू आता मंदिरात किती गर्दी असेल दर्शनासाठी, कारण सीझन आहे म्हणतात आणि त्यात वीकेंड आहे त्यामुळे गर्दी असू शकते। लेट्स सी। मंदिर एवढं भारी आहे ना, म्हणजे आताच्या जनरेशनमध्ये असलं मंदिर तर नाही होणार, कारण की एवढं भारी मंदिर आहे ना। प्रत्येकाने त्या मंदिराची हिस्ट्री पण खूप मोठी आहे आणि खूप काही आहे ते हिस्ट्री, ते जेवढी सांगेल तेवढी कमी आहे। पण खरंच प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट केली पाहिजे ते मंदिराला, दर्शन घेण्यासाठी एकदा तरी जगन्नाथपुरीला यायला पाहिजे माणसांनी किंवा पब्लिक यांनी, कारण की मंदिर एवढं भारी आहे ना आणि एवढं जुनं आहे ना, तर आज पण असं वाटतं की त्या मंदिराला अजून येणाऱ्या 1000-2000 वर्षापर्यंत काहीच नाही होणार त्या मंदिराला, किंवा एवढं स्ट्रॉंग ते मंदिर आहे। आणि प्रत्येकाने ना एकदा तरी व्हिजिट दिलीच पाहिजे जगन्नाथपुरी। एक नंबर दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही चाललेलो आहे रेस्टॉरंटमध्ये। तर दर्शन काय अर्धा तासाचं दर्शन झालं आमचं, आम्ही रूमवर आलो होतो चेंजिंग करायला, बाकी जे ऑर्डर देतो तोपर्यंत। तर सुरुवात माझ्यापासूनच झाली मसाल्यापासून। बीचवर चाललो आम्ही आणि त्यानंतर चाललोय मंदिराकडे परत झेंडा बघायला लावताना। अरे अरे तुम्ही पण चला, सुमित चल बाळा, चला टी शर्ट दे पुढे टी शर्ट। हा मी नाही ते सगळ्यांना आता चला लवकर, सगळ्यांचं उरकून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे बीचवर। थोडं राहिलेलं आहे कुणालचा लेबल राहिला काढायचा टी शर्टचा, माहिती ब्रँडेड टी शर्ट आहे। मी आता चिक्की खातोय, भूक लागली ते दुपारी काय जेवण नाही झालं आमचं त्यामुळे चिक्की खातो। सुमित बाळा जेवला? येस गेल ते काय दुपारी मला झोपून परत। आम्ही पहिल्यांदा चाललो बीचवर आणि बीच झाल्यानंतर जाणार मंदिराकडे। चला तुम्हाला दाखवलं बीच, ऊन असं हॉटेलच्या शेजारीच बीच, ऑलमोस्ट असं गोव्याचा फील येतोय। कधी गेलो नाही गोव्याला पण गोव्याचा फील जाणवते थोडा। एका ह्याच्यात 2 आम्ही ट्रिप करून घेतलंय, ओडिसा गोवा सगळंच आहे ट्रिप, सगळं आहे ट्रिपमध्ये। बीच आहे, बीच लय मोठं आहे, इथं गर्दी कमी
त्यामुळं काय एवढं नीट व्यवस्थित फोटो वगैरे काढते हे बघा बीच जिम पण आहे कोणा नको हे बघा कोणाल आमचा पर्सनल फोटोग्राफर नेहमी त्याचे इतकेच फोटो राहतात काढायचे सगळे काढून घ्यायचं आणि ते रडत बसतं नंतर आणि ये एकदा मान घ्या तुझा फोटोशूट फोटो लाड बघ ना ते कवडी हाय कुणाल जा घरी आता काहीच नाही मला एक तरी ना झोप नाही झालं म्हणून मला खूप टेन्शन आलेलं आहे ते कारण आमचं पण टेन्शन आले खूप आहे पण एकदा तुला मारायचं असेल तर नाही नाही मी लोक मारी तुम्ही नाही मारत आणि आता आम्हाला फोटो काढायचे म्हणून आम्ही नारळ पाणी घेतले फोटो काढायला नारळ घेतलंय नारळ चोरीत बसलेला आहे सगळेच नारळ हात चोरी तो एक नंबरचा नारळ चोर सूत्र तुम्ही काय खायला प्यायला का आम्ही प्यायला असतो फक्त गोळा करायला प्यायला आणि दिवसभर मास्टर माइंड जे नारळ लोकांचे बघणारा फक्त एकच मास्टर माइंड विनय रासकर कुठल्या झाडाव किती आहे आमची 15 झाड होती त्यातली 10 नारळ झाड घेणे सुरू झाली क्लीन बीच आहे ना म्हणजे काय कसरच नाही याच्यावर जास्त हे बघा तुम्ही पाहू शकतात तसं आहे बीच अजिबात कचरा नाही याच्यावर एवढी क्लिनिंग आहे आणि हे ओडिसाला व्हिजिट खरंच आमचा जो डिसिजन होता ना एकदम एक नंबर होता डिसिजन आमचं दर्शनही भारी झालं आणि आता आम्ही बीचवर आलो तर बीचवर पण एकदम निवांत आहे बीचच्या तिथं शेजारीच हॉटेल आहे त्यामुळं एवढं काय वाटलं नाही एक 5 मिनिटात त्या बीचवर त्यामुळं एक नंबर प्लॅन आहे आमचा आता आता आमचं उद्या आम्ही जाणार आहे भुवनेश्वरला तिथलचे छोटे मोठे मंदिरं काढणार बघू काय होते तुम्ही बघत राहा व्लॉग आता मंदिरापाशी तुम्हाला दाखवतो मंदिर त्याचा टायमिंग काय माहित झाला का नाही अजून फ्लाईट बदलतात ए किती वाजता टायमिंग आहे सुम्या ए ए किती वाजता एक्झॅक्ट तो टाइम एक्झॅक्ट 5:30 दरम्यान चेंज होऊ शकतो किती वाजता आहे माझं वेळ आहे आणि इथं किती वाजले सुमित हा गड 4:52 झाले आणि 4:52 झालेलं आहे पण असं इथलचं क्लायमेट बघून असं वाटतंय की इकडे पावसाळा चालू आहे हे बघा मंदिराच्या बाजूबाजूचा परिसर सेम कलर आहे हे बघा दुसरा झेंडा लावतात आता तो काढून दुसरा लावला हे असं दररोज 5:30 करतात ते इतिहास आहे तो पण त्या मागचा मला एक्झॅक्ट माहीत नाही तसं एक फोटो सांगण्यापेक्षा तुम्ही एक्झॅक्ट डायरेक्ट बघू शकता जाऊन सर्च करू शकता जय जगन्नाथ आधी मानव आम्ही चाललं आता जेवायला जेवण झाल्यावर तुम्ही बघा आमचा ब्लॉग परत अतिशय सुंदर त्या पुस्तकालो असतात रूम मध्ये अजय आणि सुमितच्या आता आम्ही जेवण करायला आलो आहे पाहू शकता किती सगळ्यांना भूक लागलेली आहे एक महाराष्ट्रीयन हॉटेल एक भेटलेलं आहे ओडिसा मध्ये तिथं आलेलो आहे आम्ही आता कुणाला सलीम खूपच भूक लागलेली आहे पाहू शकता तुम्ही आधीच्या तोंडावर पण खूपच भूक अशी कारण दिवसभर काहीच खाल्लेले नाही चला पब्लिक आता आम्ही जातो रूमवर झोपायला
तुम्हीही झोपा आम्हीही झोपतो, उद्या सकाळी लवकर ना का ते चलो बाय. गुड मॉर्निंग एवरीवन. आणि आता आम्ही आमच्या आंघोळी झालेले आम्ही निघणार आहोत निघणार आहोत आम्ही आता निघणार आहोत. आणि आणि स्मित्रा आणि हे आमचे कुणाल आदित्य अशाने भांडणं चालू आहे, कुस्ती चालू आहे. सुमित आणि अजय हे बघू शकतात हु विल विन द कुस्ती रेसलिंग. चला चला आहे प्रभू चलो प्रभू चला चहा प्यायचा. चहासाठी हॉटेलच्या समोर एक टपरी होती छोटी, तर तुम्ही बघू शकता टपरी अजून चांगलाय एक्स्ट्रा साखर टाकून त्याच्यावर त्याच्या ओडीसामध्ये जरा साखर कमी टाकतात चहामध्ये अर्धो आहे त्याच्यामुळे वरून साखर टाकायची आम्हाला अर्धो 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 दो काय सुमेल पण करी मला कायचा का म्हणा आता आम्ही निघलेले आमच्या सगळ्यांची झालेली पॅकिंग. चला आता हे बघा सगळ्यांची सगळ्यांच्या आवरावर चाललेली आता निघाय मेला को बोला जाता है चंद्रभागा मेला. करीब वहां पर 5 लाख से ज्यादा लोग आते हैं नहाने के लिए. वहां पर जो नहा जाता है ये बघू शकता तुम्ही बीच वर आलेलो आम्ही काय मागे बीच पाणीच पाणी बघू शकता तुम्ही. हे बघा खूप सारं पाणी पाणी आहे. कोणाक मंदिर बघायला शंकर परिवार शंकर परिवार सोबत यांचं नाव शंकर आहे. शंकर परिवार हे आमचे गाईड आहे. तर आम्ही झालो कोणाक मंदिर बघायला. कोणाक मंदिर के बारे में बताओ जरा थोडं. हे कोणाक सूर्य मंदिर है जिसको बनाया था राजा नरसिंहदेव 1243 से 1255 12 एकड़ जमीन पर 40 करोड़ स्वर्ण मुद्रा खर्चा करके कोणार्क मंदिर को बनाया. ये मंदिर के लिए अभी सूर्य मूर्ति पूजा नहीं होता है जिस मूर्ति को जगन्नाथ मंदिर पुरी में रखा गया. सूर्यदेव चंद्रदेव दोनों मिलेगा जगन्नाथ मंदिर के अंदर. अभी ये मंदिर का कारुकला इसको देखना है. मंदिर के अंदर ऐसा कुछ कारीगरी मूर्ति मिलेगा आपको देखने के लिए जैसे पुरी से बहुत कारीगर ने किया श्री राम मंदिर बनाने के लिए. 154 कारीगर पुरी से निकल कर गया था. अभी भी है पुरी में ऐसा मंदिर जो मंदिर को बनवाया था राजा लंगूला नरसिंह देव ने. घरातल्या सगळे वस्तू मिळतील. बदाम खारीक सगळे पिशवा वगैरे सगळे गाडी खेळणं सगळे सगळं तुम्हाला सुयोग आहे. तर हे आहे कोणाच मार्केट. पोट घे वाळ मनगत घे पोरा लाग विक्रेता म्हणून आणलाय. विक्रेता बोल आणलाय गिरायक एजंट करून 2% खाणार आहे. बोल बजरंग दल बजरंग गज सिंह गज सिंह ये गज है हाथी है. अच्छा उनका ऊपर में ये शेर है गज सिंह. अच्छा गज सिंह रही त्यांची आई शंकर बोलते है कोणार्क. ये सूर्य भगवान का मंदिर है. ये मंदिर का मेन दरवाजा ये पूर्व दिशा में ये होता सिंह द्वार. यहाँ देखिए शेर बनाया ऊपर शेर हाथी को दबाया. देखिए हाथी बनाया बीच में और हाथी आदमी को दबाया. वो नीचे देखिए आदमी हाथी का सुंड में बनाया. देखिए ये एक ही पत्थर काट के बनाया. शक्ति का प्रतीक शेर और धन का प्रतीक हाथी.
वो दोनों आदमी के पास हो जाए तो आदमी का मन में अहंकार आता है, गौरव आता है, इसलिए आदमी नीचे। तो मंदिर आने से पहले अहंकार गौर बाहर छोड़ के आइए तो भगवान दर्शन मिल जाएंगे, ये यहाँ बताया है मेन गेट में पहले। महादेवन, ये सब लोहा का बीम है, देखिए वहाँ में नीचे नीचे देखिए वो जो लंबा लंबा वो लोहा है, ये जो नीचे सामने देखिए जमीन के ऊपर बोलो, यहाँ जो मंदिर टूट गया मंदिर से निकला हुआ है यही वो लोहा, 1250 में ये मंदिर बना हुआ ना वो लोहा तब का है। और यहाँ समुंदर है नमक हुआ फिर भी जंक नहीं लगता, अच्छा कितना अच्छी लोहा था उस जमाना में, लेकिन आज तक जंक नहीं लगता लोहे में। तो आम आता शंकर ग्रुपला सोडलेलं आहे आणि आमच्या शंकर कथलेलं आहे। हे बघा असं मंदिर आहे, हे दगड कोरलेलं मंदिर आहे, शपथ एक नंबर मंदिर आहे, एक नंबर। ये चीजें आ जाती है और चीजें आ सकती है। रेडबुल घेतलेली आम्ही, यांच्या नाही दाखवते घर ना आम्ही जाऊन आलेलो। आता आम्ही परत गाडीत बसून पुन्हा एकदा लिंगराज मंदिराकडे जायच्या प्रयत्नात। अशा तऱ्हे मला घ्या ना चहा, आम्ही चहा पिणार आता। क्वालिटी चार दिवसानंतर इथं चार दिवसानंतर मनासारखा चहा भेटलाय। सेंचुरी में मंदिर बना गया था, इसी मंदिर को बनाने के लिए राजा जजाति केसरी, अनंत केसरी, ललाटंड केसरी तीनों राजा ने ये मंदिर को बनवाया था। ये मंदिर दसम शताब्दी बनाया गया, 1100 शताब्दी खत्म हुआ, 100 साल लगा था मंदिर बनाने के लिए, 90 करोड़ स्वर्ण मुद्रा खर्च हुआ था मंदिर बनाने के लिए। ये वाला मंदिर है, ये वाला लाखों कारीगर ने मंदिर बनाया, लाखों कारीगर ने मंदिर बनाया। इसका स्ट्रक्चर सेम पूरी जैसा है, पूरी जैसा है क्या है मंदिर सेम है। तो ही आए केव उद्गिरी गुफा, उद्गिरी व खंडगिरी गुफाए असं ह्या केवचं नाव आहे। ते तुम्ही बघू शकता एक बार असं वर्तळून जायला लागते।
आम्ही आलो आता रूम वर, तर तुम्ही बघू शकता जी रूम आहे. अशा सगळ्यांचे तोंड दमलेले. आता जेवा जायचं आम्हाला. गुड मॉर्निंग पब्लिक. आणि आज शेवटचा दिवस आमचा भुवनेश्वरमध्ये. आज आहे 23 तारीख. चालू ह्यांचा फोटोशूट सकाळीच्या बारीत इथं. आता आम्ही आलोय रेस्टॉरंटमध्ये. साण्याचा चहा विदाउट शुगर. विदाउट शुगर शुगर आहे साण्याला. गाईज आता मी निघत आहोत ट्रेनच्या स्टेशनवर. आम्ही पहिलं खाणार आहे आणि नंतर 9:30 ट्रेन आहे आमची. तर आम्ही ट्रेन मध्ये बसून आमचा 36 तासाचा प्रवास आम्ही पूर्ण करणार आहे. गाईज आम्ही बसलेलो आता ट्रेन मध्ये. आमचं जरा बघूयात. आता जर्नी जवळपास 1700 किलोमीटर आहे. बघू आता निघेल 9:30 वाजता ट्रेन.